नमस्कार मित्रांनो मी शोम पवार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्वपूर्ण नवीन अपडेट आलेली आहे तुमचा जो काही फॉर्म आहे तुमचा जो अर्ज आहे तो का पेंडिंग आहे कशामुळे पेंडिंग आहे त्यांनी याबद्दल माहिती ऍपमध्ये आता दिलेली आहे यामध्ये आता एकूण चार ऑप्शन जे आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत हे सर्व ऑप्शन नक्की काय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आला असत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत जातात आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून ठेवा म्हणजे येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला तिथे सुद्धा भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्लेस्टोरवरती याचे नारेशक्ती दूध सर्च करायचं आहे आणि जे ॲप आहे त्याचं अपडेट आलेलं आहे ते, आले है, ते सर्वात प्रथम आठशे पंच्याण्णव केबीचं अपडेट आहे ते ॲप अपडेट करून घ्यायचं आहे आणि अपडेट केल्यानंतरच हे ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करायचं आहे तर इथे ओपन केलेलं आहे तर आपण इथे स्किप करूयात त्यानंतर जो काही मोबाईल नंबर आहे ज्यावरती तुम्ही फॉर्म भरलेले तो मोबाईल नंबर टाका ॲक्सेप्ट करा आणि ओटीपी सेंड करा ओ टी पी येईल अशा पद्धतीने ओ टी पी टाका आणि व्हेरीफाय ओटीपी करा हे लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्यानंतर जर परमिशन मागत असेल तर अलाव करायचं अशा पद्धतीने आता तुम्हाला जायचं आहे खाली खाली तुम्हाला तीन नंबरचा ऑप्शन आहे केलेले अर्ज यावरती क्लिक करा तुम्ही जे काही अर्ज केलेले आहेत ते दिसेल त्याचा मोबाईल नंबर त्याचा स्टेटस सुद्धा पाहायला दिसेल सर्व जे पेंडिंग दाखवत आहेत आता कोणताही एक अर्ज पहा त्यावरती क्लिक करा एखादा अर्ज मी ओपन करतो अर्ज ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने चार ऑप्शन तुम्हाला दिसतील वरती कोपऱ्यामध्ये पहिला आहे एस एम एस व्हेरिफिकेशन डन दुसरा आहे आय बटनचा ऑप्शन आहे तिसरा आहे इन पेंडिंग टू सबमिट आणि चौथा आहे एडिट फॉर्म आता या सर्वांचे काय अर्थ आहेत ते अगोदर समजून घ्या पहिला इथे खाली ऑप्शन आहे एडिट फॉर्म आता जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती खाली येईल ती खाली सगळी माहिती जर बरोबर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही पण जर काही चुकलं असेल तर एडिट फॉर्मचं ऑप्शन आहे त्या एडिट वरती क्लिक करा आणि तुम्ही तुमची जी माहिती आहे ती पुन्हा एकदा एडिट करू शकता फक्त तुम्हाला एकच ऑप्शन दिलेला आहे एडिट करण्यासाठी ही झाली एडिटची माहिती सर्व माहिती तुम्ही एडिट करू शकता एकदाच फक्त तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर वरती आहे इथे इन पेंडिंग टू सबमिट आता इन पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय होतो जो निळ्या रंगामध्ये आहे तो ऑप्शन तर इन पेंडिंग टू सबमिट म्हणजे अधिकाऱ्यांकडे तो फॉर्म जो आहे तो पेंडिंग आहे त्यांनी अजून चेक केलेला नाही त्यामुळे तो इन पेंडिंग टू सबमिट आहे वरती एस एम एस व्हेरिफिकेशन डन एक ऑप्शन आहे म्हणजे तुमचं ओ टी पी व्हेरिफिकेशन डन झालेलं आहे असा ऑप्शन आहे जर डन नसेल झालं तर एडिट करून तुम्ही ते एस एम एस व्हेरिफिकेशन डन करू शकता त्यानंतर चौथा ऑप्शन आहे आय बटन आहे त्या आय बटनावरती तुम्ही छोटा आहे ना त्यावरती क्लिक करा आता तिथे काय केलंय त्यांनी सर्व ऑप्शनचे काय काय अर्थ आहे ते दिले आहेत आता पहा पेंडिंग टू सबमिट याचा अर्थ काय आहे तर तुमचा जो काही पेंडिंग तु टू सबमिट म्हणजे प्रलंबित ते सबमिट केलेले म्हणजेच तुमचा जो काही फॉर्म आहे तो तुम्ही भरलेला आहे तुमचं काम झालेलं आहे पण तो अंतिम सबमिशनसाठी अद्याप प्रलंबित आहे म्हणजे जो अधिकारी लोकांनी पुढे पाठवलेला नाही म्हणजे तुमचा फॉर्म तुम्ही भरला आहे पण तो अजून पुढे गेलेला नाही त्यामुळे तो पेंडिंग टू सबमिट दाखवतोय त्यानंतर दुसरा इथे काय दिलंय त्यांनी अप्रूड आता काही जणांना जर अप्रूड दाखवत असेल आत्ता जरी सगळ्यांचे पेंडिंग आहेत पण अप्रूवड दाखवत असेल तर अप्रूव्डचा अर्थ काय येतो तर तो अर्ज मंजूर झालेला आहे आणि अर्ज अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही कारवाई करण्याची गरज लागत नाही म्हणजे तुम्हाला कुठे जायची गरज नाही काहीच करायची गरज लागणार नाही जर तुमचा अप्रुव्हड झाला त्यानंतर तिसरा ऑप्शन दिलेला आहे इन रिव्ह्यू इन रिव्ह्यू याचा अर्थ काय होतो की तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे तुम्ही फॉर्म भरलेला आहे अधिकाऱ्यांनी तो फॉर्म पुढे पाठवलेला आहे आणि तो आता अधिकारी चेक करत आहेत आणि अधिकाऱ्यांनी चेक केल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुवड होणार आहे मग तुम्हाला जर इन रिव्ह्यू दाखवत असेल तर तो तुमचा फॉर्म चेक होत आहे त्यानंतर काही जणांना जर जा रिजेक्ट दाखवलं तर रिजेक्ट याचा अर्थ काय होतो तुमचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट झालेला आहे काही कारणाने आणि तो रिजेक्ट झाल्यामुळे आणखी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही तुम्ही नवीन जो फॉर्म आहे तो भरू शकणार आहात जर कोणाचा रिजेक्ट झाला भविष्यामध्ये तर तुम्ही तो पुन्हा फॉर्म भरू शकता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर डिसअप्रूव्ड असा ऑप्शन आहे डिसअप्रुवड कॅन एडिट अँड रिसबमिट आता डिसअप्रुवड याचा काय अर्थ होतो तर जर कोणाला डिसअप्रुवड दाखवलं तर याचा जो काही अर्ज आहे तो पुन्हा आलेला आहे तुमचा अर्ज पुन्हा आलेला आहे आणि तो तुम्ही फॉर्म एडिट करू शकता आणि एडिट करून त्यामध्ये बदल सुद्धा तुम्हाला करता येईल आणि पुन्हा फॉर्म तुम्हाला सबमिट करता येईल अशा प्रकारचे जे काही ऑप्शन आहेत ते आय बटनामध्ये दिलेले आहेत म्हणजे येणाऱ्या आता काही काही ऑप्शन येतील भरपूर जणांना अप्रूव्ह होईल काही जणांना रिजेक्ट येईल त्याचे जे काही अर्थ आहेत ते दिलेले आहेत तशा पद्धतीने हे महत्वपूर्ण अपडेट होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र